नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज मी तुम्हाला अँकल लेंथ पॅन्ट कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे। 1.20 म्हणजे 1:20 कापड घेतलं आहे पॅन्टसाठी। पॅन्टची उंची आहे 36 इंच आहे। बघा मित्रांनो, अँकल लेंथ म्हणजे हे पायाचं जे आपली हड्डी असते त्याच्यापर्यंत घ्यायचं आहे अँकलचा जो। एक सरळ रेष मारून घ्यायचे आहे, एक सरळ रेष मारून घेतले। दीड इंचाचा बेल्ट लावणार आहे वरती, 1.5 इंच वरती सोडून द्यायचा आहे। अँकल लेंथ पॅन्टची कटिंग दाखवतोय मित्रांनो। लटक आहे 12.5 इंच, लटक म्हणजे प्लाय। पुढच्या बेल्टपासून मागच्या बेल्टपर्यंत 25 इंच लटक आहे। लटकच्या निम्मे म्हणजे 12.5 इंच वजा 3 इंच बेल्ट, पुढचा 1.5 इंच बेल्ट आणि मागचा 1.5 इंच बेल्ट, असा 3 इंच बेल्ट वजा करायचा आहे। लटकच्या निम्मे वजा दोन्ही बेल्ट, पुढचा मागचा, म्हणजे 9.5 इंचावर मार्किंग येईल। आता ही लोअर वेस्ट पॅन्ट आहे, ह्याचा गुडघा टाकायचा आहे 19.5 किंवा 20 इंचावर। लोअर वेस्ट पॅन्टचा 19.5 किंवा 20 इंचावर, 19.5 किंवा 20.5 इंचावर गुडघा येतो। लटक टाकायचं मित्रांनो, लक्षात घ्या, लटक जी असते तुमची त्याच्या निम्मे करायचं आहे आणि त्याच्यातून पुढचा 1.5 इंच मागचा 1.5 इंच। उंची आहे 36 इंच अधिक 1/2 इंच म्हणजे 36.5 इंच मार्किंग केले। ही उंचीची मार्किंग आहे, उंची अधिक 1/2 इंच आणि खाली 2 इंच फोल्ड बॉटमसाठी। आता या सर्व रेषा सरळ मारून घ्यायच्या आहेत। पॅन्टची उंची आहे 36 इंच, मेजरमेंट तुम्हाला समोर दिसत आहे मित्रांनो स्क्रीनवर। या सर्व रेषा सरळ मारून घ्यायच्या आहेत। अँकल लेंथ पॅन्टची कटिंग दाखवतोय, व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्यापैकी कोणी एका मित्राने कमेंट केली होती की अँकल लेंथ पॅन्टची कटिंग दाखवा, त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। किनारी सोडून द्यायचे आहे, हे बघा अशा प्रकारे किनारी सोडून द्यायचे आहे। किनारी घ्यायची नाही पॅन्टच्या कटिंगमध्ये, इथून 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे। अँकल लेंथ पॅन्ट आहे लोअर वेस्ट, 1.5 इंच आतमध्ये घेतलं आहे। आता आपली मांडी आहे 24 इंच, मांडीच्या निम्मे घ्यायचं आहे म्हणजे 12 इंचावर घ्यायचं आहे। मार्किंग केले, 24 इंच मांडी आहे तर 12 इंचावर मार्किंग केले आहे। त्याचा सेंटर काढायचा आहे म्हणजे 6 इंच, 6 इंचावर हे बघा अशा प्रकारे सेंटर काढला आहे। आता हे किनारीपासून मापून घ्यायचं आहे, किनारीपासून सेंटरपर्यंत मापायचं आहे, तेवढंच खाली गुडघ्याला टाकायचं आहे, तेवढंच खाली बॉटमला सुद्धा टाकायचं आहे। हे सेम टाकायचं आहे मित्रांनो, आणि सरळ रेष मारून घ्यायचे मध्ये। ही सरळ रेषा म्हणजे आपली इस्त्रीची क्रीज येईल, ही जी आपण मध्ये सरळ रेषा मारली आहे वरपासून खालपर्यंत, ह्याच्यावर आपली इस्त्री आली पाहिजे मित्रांनो। आता आपला गुडघा आहे 15 इंच, 15 च्या निम्मे 7.5 आणि 7.5 च्या निम्मे 4.25, म्हणजे 4.25 इंच या साईडला, 4.25 इंच त्या साईडला असं टाकायचं आहे। बघा 7.5 वर घडी घालून घ्यायचे, 4.25 इंच या साईडला, 4.25 इंच त्या साईडला। तुमचा गुडघा असेल त्याचा चौथा भाग निम्मी करायचा आहे, चौथा भाग इकडे टाकायचा आहे, चौथा भाग तिकडे टाकायचा आहे। बॉटमला सुद्धा तसंच, तुमची बॉटम असेल त्याच्या निम्मे करायचं आहे। बॉटम आहे 12.5 इंच म्हणजे 1.25 होईल, 3 इंच एक सूत चौथा भाग होईल, 3 इंच एक सूत या साईडला, 3 इंच एक सूत या साईडला। आता मित्रांनो बॉटम आणि गुडघ्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे, बॉटम आणि गुडघ्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे। बरोबर सेंटरवर मार्किंग करायचं आहे। या अँकल लेंथ पॅन्ट आहे त्यासाठी इथे सुद्धा मार्किंग करायचे आहे।
आता आपण बॉटम आहे आपली 12.5 इंच, तर आपली जी पायाचा जो मधला भाग इथे आहे बघा मित्रांनो, हे चुकीचं आहे पद्धत अशी. या सरळ भागाने शेप मारला तर पॅन्ट तुमची लूज होणार, बॅगी टाईप दिसेल, शेप येईल. ह्याला फिटिंगचा शेप द्यायचा आहे, ही चुकीची पद्धत आहे. ह्याला फिटिंगचा शेप कसा द्यायचा ते मी तुम्हाला दाखवतो आहे. बॉटम आपली 12.5 इंच आहे, तर इथे 13 इंच घ्यायचं. 13 इंच म्हणजे 13 इंचाच्या निम्मे 6.5, आणि चौथा भाग 3/4, म्हणजे 3/4 इकडे 3/4 इकडे, म्हणजे 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे. बॉटमपेक्षा 1/2 इंच वरती जास्त घ्यायचं, म्हणजे हे आपल्या पोटऱ्यांना बसेल. अँकल लेंथ पॅन्ट म्हणजे खाली फिटिंग आली पाहिजे. शेप पट्टी ज्या साईडनी राऊंड शेप आहे त्या साईडनी शेप द्यायचा आहे. हे बघा असा आतमध्ये शेप घ्यायचा आहे फिटिंगचा, म्हणजे ती पायाबरोबर व्यवस्थित बसते. तुम्ही सरळ पट्टीत मारला तर असा 1/2 इंच बाहेर जायला. हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवतो आहे, सरळ पट्टीत मारायचं नाही असे. फॉर्मल पॅन्टला ते चालतं आहे. बघा असा आतमध्ये शेप मारायचा आहे, आतमध्ये फिटिंग आलं पाहिजे पायाबरोबर. आणि अँकल लेंथ पॅन्टसाठी मित्रांनो 12 12.5, जास्तीत जास्त हेवी असेल तर 13 इंचाची बॉटम, त्याच्यापेक्षा जास्त अँकल लेंथला बॉटम आली नाही पाहिजे, नाही तर तुमची अँकल लेंथ पॅन्ट व्यवस्थित दिसणार नाही. आता इथे कसा शेप द्यायचा आहे बघा, हा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे केलेल्या मार्किंगवर पूर्ण शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी रेषा डार्क मारतोय. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्या साईडला आपण उलट्या साईडनी शेप मारायचा आहे, जसं आपण इथे मारलं त्याच्या अपोजिट ह्या साईडला मारायचं आहे. फ्रंटला मारलं त्याच्या अपोजिट साईडनी त्या साईडला मारायचं आहे. बघा अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. हा शेप आपण इथून मारला, पट्टी उलटी करायची, तो शेप त्या साईडला द्यायचा उलट्या साईडनी. व्यवस्थित दाखवतो आहे, लक्षात घ्या. आता मित्रांनो इथून आपण किनारीपासून, इथून आपण 1.5 इंच सोडलं आहे, तर किनारीपासून मोजून घ्यायचं आहे. किनारीपासून जेवढं इथे आहे तेवढंच वरती टाकायचं आहे. हे बघा तेवढंच वरती टाकलं आहे, आणि तिथून 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. खालून 2 इंच चैनची मार्किंग, चैनसाठी मार्किंग. अँकल लेंथ पॅन्टची कटिंग दाखवतो आहे मित्रांनो. अँकल लेंथ पॅन्टसाठी 12 12.5, आणि जास्त हेवी साईज असेल तर 13, ह्याच्यावरती बॉटम ठेवायची नाही. म्हणजे ती अँकल लेंथ त्याच्यावरती बॉटम ठेवली तर तुमची पॅन्ट अँकल लेंथ दिसणार नाही. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, कमर आहे 33 इंच, 33 च्या निम्मे 16.5, आणि 16.5 च्या निम्मे 8.25, कमरेचा चौथा भाग, तुमची जी कंबर असेल त्याचा चौथा भाग टाकायचा आहे. अधिक 1 इंच, कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच शिलाई मार्जिन, कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. आता हा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा मित्रांनो असा शेप देऊन घेतोय, सरळ करून घ्यायचा आहे शेप. हे बघा अशा प्रकारे फिटिंगचा शेप आलेला आहे सीटचा. ही आता आपली फ्रंटची मार्किंग झाली आहे. कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच टाकला आहे, तुमची जी कंबर असेल त्याचे चौथा भाग करायचा आहे, त्याच्यात 1 इंच शिलाई मार्जिन टाकायचे आहे. आता आपण पॉकेटची मार्किंग करूया. 2 इंचावर टाकलं आहे, इथून 33 कमर आहे त्यामध्ये 6.5 इंचावर टाकलं आहे. क्रॉस पॉकेटची मार्किंग केली आहे मित्रांनो. इथून 1/2 इंच आत घेतलं आहे, बघा 1/2 इंच आत घेतलं आहे, थोडं क्रॉस आलं पाहिजे, फिटिंग पॅन्ट आहे. 1/2 इंचापेक्षा जास्त आतमध्ये घ्यायचं नाही मित्रांनो कुठल्याही पॅन्टला, हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. जेव्हा पायाबरोबर फिटिंग सेफ हवा असेल तेव्हा गुडघा आणि ह्याचा सेंटर काढायचा आहे, गुडघा आणि बॉटमचा सेंटर, आणि तिथेही अशी मार्किंग करायची आहे जशी मी केली आता तशी.
परफेक्ट अँकल लेंथ पॅन्ट, मी दाखवल्या थेअरीप्रमाणे कटिंग केलीत, परफेक्ट बसेल, कुठलीही कस्टमरची कंप्लेंट येणार नाही. बघा मित्रांनो, व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आपले फ्रंट पॅन्टचे दोन्ही कटिंग करून घेतो आहे. इथे एक तुम्हाला विशेष सूचना द्यायची आहे, हे लक्ष देऊन ऐका. इथे 1/2 इंच खाली घ्यायचं आहे, वरून वरच्या रेषेपासून 1/2 इंच खाली घ्यायचं आहे. हा पोटाचा शेप आहे मित्रांनो, आपली कंबर सरळ नसते. पण मित्रांनो, 30 इंचाच्या खाली जर कंबर असेल तर हे देण्याची गरज नाही, सरळ ठेवायचं आहे. 30 इंचाच्या वरची कंबर असेल तर इथे शेप द्यायचा आहे. 30 इंचाच्या आतमध्ये कंबर असेल, म्हणजे 29, 28 अशा कंबर असतील तर ह्याला शेप द्यायची गरज नाही. ह्याची 33 कंबर आहे म्हणून थोडासा शेप देतोय मी, थोडं खाली उतरवायचं आहे. हे विशेष लक्षात ठेवा मित्रांनो, विशेष टीप आहे. 30 इंचाची कंबर असेल, बारीक माणूस असेल तर हा शेप द्यायची गरज नाही. प्रत्येक पॅन्टला हा शेप द्यायची गरज नाही. 32च्या पुढे हा शेप द्यायची गरज आहे, कारण बारीक माणूस असतो त्याची कंबर 30 वगैरे असते, त्याला सरळ शेप दिला तरी चालतो. प्लायजवळून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय, ते नीट लक्ष देऊन ऐका. वाटल्यास एका वहीवर लिहून घ्या, म्हणजे तुमच्या कटिंग करताना तुमच्या लक्षात येईल. एकदा बघून जर व्हिडिओ तुम्हाला समजला नाही तर तो पुन्हा बघा. तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा. ह्या थेअरीनुसार कटिंग करून बघा आणि तुमचा रिप्लाय द्या मला, कमेंट करून सांगा. बॉटमच्या मार्किंग करून घ्यायच्या दुसऱ्या भागावर सुद्धा. आता मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कशी परफेक्ट घडी आली पाहिजे सेंटरला. हा पॉइंट आणि हा पॉइंट, बॉटमचा पॉइंट आणि तो पॉइंट मिळवायचा आहे आणि बरोबर सेंटरला घडी आली पाहिजे. याचा अर्थ काय मित्रांनो, तुमची इस्त्री परफेक्ट येणार आहे. हे बघा, हे असं आलं पाहिजे परफेक्ट, इस्त्री तुमची परफेक्ट येणार आहे. आता आपण बॅक कटिंग बघूया, बॅक कटिंग कशी करायची. हे आपले प्रण झालेत, पॉकेटला हे मारून घेतलं आहे, प्लायची मार्किंग करून घेतली आहे. लटकचं मेजर कसं घ्यायचं त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. तर बघा, आपण इथून कापड घेतलं होतं, आता उलटं करून घ्यायचं आहे. जिथे आपण बॉटम कापली होती तो भाग वरती घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे इथून 1 इंच सोडून द्यायचा आहे मित्रांनो, 1 इंच सोडून द्यायचा आहे. कशासाठी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा बघून जर तुमच्या कटिंग लक्षात आली नाही तर व्हिडिओ पुन्हा बघा. तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट करून सांगा. तुमची एक कमेंट आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. व खालून 1.5 इंच घ्यायचं आहे, 1.5 इंच वरती उचलायचं आहे. सरळ रेषा मारून घेतली आहे. आता मित्रांनो, इथून आपण 1/2 इंच आतमध्ये घेतलं होतं ते इथे 1/2 इंच बाहेर काढायचं आहे बॅगला. बॅगला बाहेर काढायचं आहे. बघा, झूम करून दाखवतोय, 1/2 इंच बाहेर घेतलं आहे बॅक साईडला. आता हा शेप इथे मॅच करायचा आहे, जो 1/2 इंच बाहेर घेतला आहे तो. त्याचं असं का केलं आहे तेही तुम्हाला सांगतो, त्याचं कारण काय आहे ते. बघा, हा शेप असा मॅच करतो इथे. हा शेप इथे मॅच केलाय, झूम करून दाखवलंय तुम्हाला. आता जर आपण तो बाहेर नाही काढतो तर हा बॅगचा शेप आहे, भरपूर बाहेर गेला असता सीटचा. त्यासाठी आपण तो 1/2 इंच जो आपण प्लाय मागे घेतलाय तो बॅगमध्ये वाढवलाय.
फ्रंटला जो पाऊन इंच आपण क्रॉस केला आहे तो बॅगमध्ये आपण ॲडजस्ट केला आहे. तर इथे सरळ रेषा मारायची, इथे अर्धा इंच खाली क्रॉस मारायचे, एक सरळ मारायचे, एक अर्धा इंच क्रॉस मारायचे, आतपर्यंत मारून घ्यायची रेषा. आता गुडघ्याची रेषा सरळ मारून घ्यायची आहे बॅगला. बॉटमला सुद्धा रेषा मारून घ्यायची आहे. आतपर्यंत रेषा मारून घ्यायचे सीटला. बॉटमसाठी 1.5 इंच सोडायचं आहे. गुडघ्याला सुद्धा 1.5 इंच सोडायचं आहे. आणि मित्रांनो इथे कसं टाकायचं बघा, दोन्ही साईडने 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे. मांडी आहे आपली 24 इंच. आता मी तुम्हाला दाखवतो आहे व्यवस्थित बघा, इथे 1/2 इंच सोडलं, इथे 1/2 इंच सोडलं आहे. ती जी मार्किंग येईल ती मोजून घ्यायची आहे. हे बघा ती मधली जी मार्किंग 1/2 इंच, दोन्ही साईडने 1/2 इंच सोडून जे मार्किंग येईल त्याच्यावर बोट ड्रायचं आहे. तुमची टोटल मांडी किती आहे हे बघा, टोटल मांडी आहे 24 इंच अधिक 1/2 इंच बॅगला शिलाई मार्जिन, म्हणजे 24.5 इंचावर आपण जिथे सुरुवातीचे मार्किंग धरले 24.5 इंच तिथे ठेवायचं आहे. आणि इथे आपण जिथे सुरुवातीला मध्ये 1 इंच 1/2 इंच सोडून जे मार्किंग केले तिथे मार्किंग करायची आहे बॅगचे. काही लोक मित्रांनो तुम्हाला सांग, काही यूट्यूबवर मी व्हिडिओ बघितले की डायरेक्ट सांगतात इथे 2 इंच 2.25 इंच, पण त्याच्यामागचं थेरी सांगत नाही. अशा प्रकारे मित्रांनो कटिंग केली, तुम्ही अंदाजे 2 इंच 2.25 इंच टाकले तर तुमची पॅन्ट सेंटरला वरती खेचू शकते. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे मित्रांनो, मला तुम्हाला व्यवस्थित शिकवायचं आहे, सोप्या पद्धतीने शिकवायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय. इथे सुद्धा शेप पट्टी लावून शेप द्यायचं आहे. आतमध्ये शेप मारायचा आहे फिटिंगचा, सरळ पट्टीने मारायचं नाही, खाली थोडं क्रॉस करायचं आहे बॉटमला, म्हणजे शिवताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. मांडीचं तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा बघा मित्रांनो, दोन्ही साईडने 1/2 इंच सोडायचं आहे. आता बॅक क्रॉस वरती 1.5 इंच आपण उचललं आहे. आता आपण सीटची मार्किंग करून घ्यायची आहे. सीट आहे 37 इंच, 37 चा चौथा भाग, 37 चा चौथा भाग 9.25 इंच, 9.25 अधिक 1 इंच, म्हणजे 10.25 इंचावर मार्किंग करायची आहे सीटची. सीटचा चौथा भाग अधिक 1 इंच अशी सीटची मार्किंग करून घ्यायची आहे. बघा इथे टाकतोय सीटचा चौथा भाग अधिक 1 इंच, अशा प्रकारे मार्किंग केली सीटची. आता मित्रांनो कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. कमर आहे 33 इंच, 33 चा चौथा भाग 8.25 अधिक 1/2 इंच साईडची शिलाई मार्जिन, आणि 1 इंच जी बॅक पॉकेटच्या वर डास असते प्लेट आपण टाकतो ती, म्हणजे 1.5 इंच टोटल टाकायची आहे. कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच टाकलाय, कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. हा मित्रांनो शेप क्रॉस आला पाहिजे, म्हणजे सीटला बाहेर आला पाहिजे, आतमध्ये गेला नाही पाहिजे, नाही तर तुमची पॅन्ट सीटमध्ये आतमध्ये घुसेल. हे नेहमी लक्षात ठेवा, थोडा क्रॉस आला पाहिजे. आता ह्या कमरेपासून जर तुम्ही धरता, जो बॅग आपण बाहेर काढलाय तो बाहेर न काढता तुम्ही डायरेक्ट फ्रंटवर कटिंग करता, तर तुमचा सेप सीटच्या भरपूर बाहेर जाईल, पॅन्ट तुमची फेल होईल. त्यासाठी तुम्हाला सांगितलं व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सीटचा सेप थोडा क्रॉस आहे, लाईटली 1/2 इंच खाली क्रॉस आहे. एकदम सरळ पण नाही, एकदम जास्त क्रॉस पण नाही करायचं आहे. हा सेप द्यायचा आहे सीटचा, ह्याच्यावर आपली शिलाई येईल. आता जो आपण आकार दिला सीटचा त्याच्यावर आपली शिलाई येईल परफेक्ट. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून सांगा. केलेल्या मार्किंगवरून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. पाऊन इंच आपण एक्स्ट्रा ठेवला बॅग बाहेरच्या साईडला, तो शेप आपण मॅच केला इथे.
दोन इंच एक्स्ट्रा कापायचा आहे बाहेर नेहमी प्रत्येक पॅन्टला कुठल्याही प्रकारचे पॅन्ट असो दो स्लीटला दोन इंच एक्स्ट्रा कापायचा आहे आणि फिटिंग पॅन्ट असेल तर साईड्सला सुद्धा मार्जिन ठेवायचे आहे बघा इथे एक एक इंच ठेवायचं आहे खाली अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापतो आहे मी मार्किंगवर कापत नाही अगदी बॉटमपर्यंत एक्स्ट्रा ठेवायचे आहे फिटिंग पॅन्टला अँकल लेंथ पॅन्टला फिटिंग पॅन्ट असेल तर खालपर्यंत एक्स्ट्राच ठेवायचं आहे जेणेकरून कस्टमरला फिट झालं तर तुम्ही लूज करून देऊ शकता परफेक्ट लाईनवर कापलं आणि नंतर काय फिटिंगला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो ही मार्किंग आपण सोडून नंतर जोडायचं आहे हे एक्स्ट्रा ठेवायचं आहे हे बघा अर्धा अर्धा इंच बाहेर काढलं वरती जास्त सोडलं आहे एक इंच सोडलं आहे खाली अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपले फ्रंट बॅग झालं आहे तर बॅक पॉकेटचं मी तुम्हाला सांगतो बॅक पॉकेट जर लोअर वेस्ट म्हणजे कमरेवर खाली जसे आत्ताच्या पद्धतीत घालतात तसे असेल तर 3 इंच टाकायचं आणि पोटावर जे पॅन्ट असेल तर 3.5 इंचावर टाकायची ह्याला मी लोअर वेस्ट आहे तर 3 इंचावर टाकतो आहे एक सरळ ड्रेस मारून घ्यायचे बॅक पॉकेटची मार्किंग टाकतो आहे साईडने 2.25 इंचावर टाकले 5 इंचाचं पॉकेट टाकायचं आहे बघा 5 इंचाचं टाकलं आहे 5 इंचाच्या मधला सेंटर काढायचा 2.5 इंचावर तिथे आपले डाच येईल म्हणजे जे टक्स मारतो आपण बॅक पॉकेटच्या वरती जे असतात 2 टक्स ते इथे येईल त्याच्यासाठी आपण 1 इंच मार्किंग सोडले ते 1 इंच मार्किंग कशी करायची ती मी तुम्हाला दाखवलो 1/2 इंच या साईडला 1/2 इंच त्या साईडला या सेंटरच्या बघा अशा प्रकारे पट्टीने रेषा मारून दाखवतो आहे 1/2 इंच या साईडला ह्याच्यावर नंतर आपली स्टिचिंग होईल व्यवस्थित पॉइंट कट करून घ्यायचे आहेत पट्टी पॉकेट बनवणार आहे मित्रांनो याला 2 बॅक पॉकेट आहेत याची मार्किंग करून घेतलं आहे बॅक पॉकेट पट्टी पॉकेट कसं बनवायचं डबल बोन पॉकेट कसं बनवायचं याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता तुमच्या काही शंका असतील तर त्या मला विचारा कमेंट करून सांगा तुमची एक कमेंट जरी आली तरी आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं अशा प्रकारे मित्रांनो अँकल लेंथ पॅन्ट कटिंगचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे धन्यवाद पुन्हा भेटू